आणि स्वप्निल कथोरे पावाप्लेच पहिलं षटक सध्या हाताळत असताना आपण बघतोय सुदाम स्पोर्ट्स बादाणेसाठी ऑफिशियल स्कोरर देखील ते नक्कीच आमच्या समोर येत गेले तीन दिवस. बॅकफुटला पुन्हा एकदा पंचा फटकाटी पिच कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण थोडीशी मिसफील्ड नक्कीच झाली परंतु चेंडूला त्यांनी अडवलंय खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि लगेचच उचलून फेक करत असताना आपण बघतोय त्या ठिकाणी फक्त एक सिंगल सिंगल नाही दहा फलक पाच या आकड्यावरती पाहायला मिळते. यस फिर एक मरतबा डीप कवर पर खिला था लेकिन इस मरतबा भवेश राणे मौजूद थे. अब छलांग लगाई थी लगभग कुछ रन बचाते हुए अपनी टीम के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ सिंगल के मदद के साथ पांच बिना किसी नुकसान पर जय दुर्गा दले पड़ा. अगली गेंद स्वप्निल कथोरे की मरतबा काफी तेज की थी. सवाल पूछा आउट पहली विकेट हासिल होती भी अब सुदाम स्पोर्ट्स भादाने के लिए. विनायक गवाले डगआउट में लुटे हुए निराश कदमों के साथ. आइए दोस्तों देखते किस तरह से आउट हुए. ये देखिए मोटा सिरा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर शिवाजी के दस्तानों में और पहली विकेट गिरती भी पहला विकेट का पतन होता हुआ विनायक गवाले के रूप में. नक्कीच पाच या धावसंख्येवरती पहिला गडी मात्र विनायक हा बाद झालाय. सुरुवात चांगली केली भावेशने चौका टोकून धावसंख्या आता पाच आहे धावफलकावरती. पावरप्ले स्वप्नील यांचं षटक सुरू आहे. अठरा चेंडूंचं हे पहिलं सत्र आणि अठरा चेंडूंमध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल जयदुर्गा दळीपाडाचा. टॉस मात्र गमावलाय त्यांनी आणि बॅटिंग त्यांना करावी लागते. दुसऱ्या बाजूने टॉस जिंकून सुदाम स्पोर्ट्स बादाणे या संघाने मात्र फिल्डिंगचा निर्णय घेतला. संध्याकाळचं हे सत्र आहे सूर्य आपण बघू शकतो हळूहळू असताना मात्र नक्की जाईल. याच्यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आहे. स्पीड अप करा थोडं फास्ट खेळायचं आहे. या दोन्ही टीम्सला विनंती असेल मला तयार. स्वप्निल कथोरे फुलर लेंथ बॅट वरती व्यवस्थित कनेक्ट नव्हता चेंडू मिडल नव्हता झाला आणि अगदी शॉर्ट कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक होते. इनफील्ड मध्ये उचलून फेक करतील तोपर्यंत एक सिंगल नाही दहा फलक आता पुढे जात असताना आपण बघतोय सहा आकड्यावरती सिक्स रन ही धावसंख्या. पहिलं षटक पावर प्लेचं सुरू आहे स्वप्नील यांचं. एक गडी मात्र एकमेव बाद झाला विनायक. देखिए पावर प्ले के खेल में अभी तक बहुत अच्छी गेंदबाजी. हालांकि पिछले दो मैच को अगर एनालाइज किया जाए तो भावेश गवाले ने बहुत अच्छी पारी खेली. साथ ही साथ विनायक पिछले मैच की हीरो जो इस वक्त शून्य पर आउट होके डगआउट में जा चुके. स्वप्निल मुर्तबे डाउन डी विकेट खेला है स्टैंड एंड डिलीवर लॉन्ग ऑफ के ऊपर से छह रन. बड़गा ग्रामीण परिसरात पंद्रह वर्ष दब दब कोणाचा. देखिए फ्लरिश बहुत अच्छी थी. कंधा कंधे के पीछे गया बल्ला चला गया था और गेंद चली गई थी बाउंड्री के पीछे. देखिए रिप्ले में अब बताया जा रहा है सैंडी मोरे इस वक्त लाइव मैन का रोल अदा करते हुए और सतीश काठोले और नीतू शेलर और सोनिया पठारे की तरफ से इस सिक्सर के लिए एक हजार रुपया और संदीप घागस की तरफ से सौ रुपये का इनाम आता हुआ. स्वप्निल वर्दी आक्रमण सद्या अपन बघतो आहे. षटका ठोकला भावेश यांनी. बॅकफुटला आला पुन्हा एकदा हाफ वॉली लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ शॉवरतून एलिव्हिएशन अंतर आता जास्त कापेल चेंडू. इट आउट ऑफ द पार्क बिगिट सिक्स. खेळ सुरू करायचे प्लीज. वेळ आपला खर्च करायचा नाहीये. षटकाराची हॅट्रिक जर भावेशने पूर्ण केली तर 5000 रुपयाचा रोख पारितोषिक गोल्डमॅन चेतन पाटील विद्यमान सरपंच गुरुग्राम पंचायत कुरुंद यांच्याकडनं त्यांना लाभणार आहे. खेळ सुरू करत आहे प्लीज. देखिए अब एक ओवर की समाप्ति के बाद 18 बने और जब भी अगली गेंद खेलेंगे भावेश वो सिक्सर के हैट्रिक पर अगर हैट्रिक करते तो भी चेतन पाटिल गोल्डमैन की तरफ से 5000. सतीश काठोले नीतू शेलर और सोनिया पठारे की तरफ से सिक्सर हैट्रिक के लिए 10000. मतलब अगली गेंद उनके लिए. हालांकि सुदर्शन काठोली का निवेदन है सतीश काठोले नीतू शेलर और सोना पटारे से कि आपको जो इनाम लगा है आपको कमेंट्री बॉक्स में जमा करना है. हालांकि रकम बहुत बड़ी है इसलिए सुदर्शन काठोले ने निवेदन किया है लेकिन सतीश काठोले के लिए कोई भी रकम छोटी नहीं है. अब सतीश काठोले और नीतू शेलार के लिए भी चिंताएं बढ़ चुकी होंगी क्योंकि सिक्सर के हैट्रिक पर है. लगता तो फिर 10000 का फटका भी लग सकता है.
लेकिन गोल्ड मैन पहले मैच से हम देख रहे हैं कि चेतन पाटिल ने सिक्सर हैट्रिक के लिए 5,000 रुपए का इनाम लगा है। बहुत अच्छी बात है, टीम के स्पॉन्सर है। दूसरे ओवर के लिए भावेश राणे सामना करते हुए बैट्समैन विकी। छोटी गेंद हुक करने की कोशिश, लेकिन बढ़िया फील्डिंग, शॉर्ट फाइन लेग पर जाकर गेंद को उठाता है विकेट कीपर ने। देखिए अब करण सिक्सर के हैट्रिक पर भावेश गवाले और सामना करते हुए भावेश राणे का। नक्कीच दोन गगनभेदी असे षटकार त्यांनी आता इथे सजवलेत। आपण बघू शकाल भावेशांनी पाचवा आणि सहावा चेंडू स्वप्नीलचा, आणि स्वप्नील कथोरे कुठेतरी महागडा ठरला। तीन षटकांचं हे पहिलं सत्र सध्या सुरू आहे आणि सुस्थितीमध्ये मित्र म्हणेन जयदुर्गा दळेपाडा हा संघ 19 या आकड्यावरती आहे। अजूनही आपण बघू शकाल तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। भावेश ऑन हॅट्रिक, अफवाली अगदी आपण बघू शकाल, थोडासा पॉज घेतल्यानंतर उचलण्याचा प्रयत्न होता। आउटसाइड एज घेतली आणि हा फलंदाज इथे मात्र नक्कीच दुसरा बाजू दसरा। 19 धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा धक्का जयदुर्गा दळेपाडाला। चला फास्ट खेळायचं, स्पीड अप करा, फलंदाज लगेचच यायचे आपण। बाद झाल्यानंतर फलंदाज डगआउट बॉक्स मध्ये। 19 धावसंख्या, दुसरा गडी मात्र बाद झालाय। विकी आपल्याला पाहायला मिळेल आता नॉन स्ट्राइकिंग एंडला, आणि स्ट्राइकिंग एंडला सूरज आलाय जो चौथ्या क्रमांकावरती। भावेश सध्या आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती असा जुदस्ताना बाफळेगा विन कडून। ओ द विकेट आउटसाठी लेग्सचा मार्च, चेंडू बॅटची कडा घेतली की काय, फाईन लेगला खूपच वेगाने बॅटची कडा नक्कीच आहे आणि चेंडू फाईन लेग सीमारेषा पार, हात चौकार। देखिए बहुत अच्छी गेंद थी, बैंग ऑन टारगेट, विकेटों को निशाना बनाने की कोशिश, लेकिन बल्ले का सिरा लेकर गेंद चली गई थी डीप लॉन्ग लेग की दिशा पर। 23 धावसंख्या, चौकाराने पुढे जात असताना भावेश हे षटक आपण बघतोय। एक गडी नक्कीच भावेशने बाद केला आणि आता विकी आणि सूरज आपल्याला पाहायला मिळतो। इंडिव्हिज्युअल सूरज यांनी आपण बघू शकाल तर चौकाराने अकाउंट ओपन केलं। ऑन साइडला लॉन्गन आहे वाडीश, लॉन्गन मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्र रक्षक, सध्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील तैनात करण्यात येतो। इनफील्ड मध्ये शॉर्ट थर्न मान, अगदी एक क्षेत्र रक्षक फाईन आहे। थोडासा पॉज घेतल्यानंतर फ्लाइंग स्लिप मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला, शॉर्ट थर्डमॅन अगदी फाईन होता त्या कारणास्तव चेंडू अडवण्यात आला लगेचच इनफील्ड मध्ये। आणि एक चिकी सिंगल, सिंगलने हे धाव फलक आता जाऊन पोहोचले होते म्हणजे 24 या आकड्यावरती। संध्याकाळचं सत्र आपण बघतो, अग्निरित अजून एक मॅच याच्यानंतर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अशी तुम्हाला पाहायला मिळेल सभोवताली या क्रीडांगणाच्या। आपण बघतो काठोळे मैदान वाफाळेचे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम नक्कीच पाहायला मिळतो। बॉल तयार, अफोले ऑन साइडला व्यवस्थित बॅटवरती नक्कीच हा चेंडू, टायमिंग प्रॉपर नव्हतं, मिड विकेटला उचलला, स्ट्राइकिंग एंडला फेकी, थोडीशी चुकी नक्की झाली आणि त्यानंतर देखील बॅकिंगला थोडीशी मिस, फील्ड नॉन स्ट्राइकिंग एंडला फेकी वेगाने होते, जोखीम पत्करून दुसरी धाव देखील पूर्ण। दोन धावा मिळतील या चेंडूवरती। अगदी शेवटच्या क्षणाला आपण बघू शकाल नकाराचं रूपांतर होकारामध्ये झालं आणि दुसरी धाव मात्र कम्प्लीट केली। दुहेरी धावेने संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 26 या आकड्यावरती। षटक सुरू असताना दुसरं या षटकामधला एक चेंडू मात्र आपण बघू शकाल शिल्लक आहे। बॅटिंग करतोय, टॉस गमावल्यानंतर जयदुर्गा दळेपाडा हा संघ त्यांच्या अगेन्स्ट। सुदाम स्पोर्ट्स भादाने बॉल तयार होईल, भावेश राणे सध्या सजीव होत असताना आपण बघतोय। लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर, बॅकफुट लावून डेलिकेट टच करण्याचा नक्कीच प्रयत्न होता। इट्स अ व्हाइट बॉल, खूपच बाहेर चेंडू होता, ऑफ स्टंपचा लगेचच ऑफिशियलचा इशारा येतो। मी आभार व्यक्त करण अशा दिवसामध्ये खूप चांगली ऑफिशियल पंचांची भूमिका, शानू कुरेशी सर असेल, त्यानंतर दिनेश नाईक सर, गोकुलदासजी पाटील आणि शकीलजी कोटी सरांचं खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी। त्यांच्या माध्यमातून GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीचं मी आभार व्यक्त करेन, त्यांची संपूर्ण टीम। अकोटप्पाचा चेंडू डेलिकेट हवेमध्ये खेळले आणि अगदी शॉर्ट थर्ड मॅन फाईन असल्या कारणाने हे जाळं रचलं होतं गोलंदाजाने, विकेट इथे संपादन करेल फलंदाज बाद। कॅप्टन सुदर्शन काठोले हाय ऑलराऊंडर, दावी तो कामगिरी तो ग्राउंडवर, दावी तो कामगिरी।
दौर की समाप्ति के बाद स्कोर इस वक्त 27 रन। ये देखिए किस तरह से आउट हुए थे, गेंद पड़ने के बाद अंदर की जानी पाई थी और आखिरी मोमेंट पर अपने बल्ले का मुंह खेला था और पहले स्लिप पर जो शॉट थर्डमैन की दिशा पर गणेश खड़े थे और उनके हाथों में गेंद चली गई थी। हालांकि गैप में खेलने की कोशिश की थी, पीछे कोई भी खिलाड़ी नहीं था और विकेट नंबर 3 गिरता हुआ विकी के रूप में नए बैट्समैन अब प्रशांत आते हुए, लेकिन देखना है सामना करते हुए सूरज। तीसरे ओवर के लिए अब जतिन आते हुए युवा गेंदबाज, हालांकि गणेश भी गेंदबाजी कर सकते, काफी वेरिएशन है उनके पास। जतिन के पास युवा गेंदबाज है, देखिए समय के मामले में सुदाम स्पोर्ट्स बाधा ने आपको कोऑपरेट करना है। इसके बाद और एक मैच खेलना बाकी है, ओम साई वाशेरे बनाम संतोष सेठ प्रतिष्ठान देवली के बीच। स्मरता पुल कर दिया गेंद को मिड विकेट की दिशा पर, क्या छुट्टा हुआ पर दूसरे की कोशिश और काफी खराब थ्रो, दो रन पूरे करते हुए दो रनों के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 29 रन 3 विकेट गंवाने के बाद। इसके बाद होने वाला आज के दिन का आखिरी मैच संतोष सेठ प्रतिष्ठान देवली बनाम ओम साई वाशेरे के बीच। जतिन के लिए स्मरता फोर्स कर दिया ऑन साइड में, गेंद जा रही है पहला बाउंस पर वाइडिश लॉन्ग ऑन पर, भावेश ने गेंद को उठाया लेकिन काफी धीमा थ्रो आता हुआ डीप से, दो रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन। एक अच्छे टोटल की तरफ बढ़ती हुई जय दुर्गा दलेपाड़ा टीम, जहां पर डिफेंस कर सकती है सुदाम स्पोर्ट्स भदाने के बैटिंग ऑर्डर को। हालांकि शिवा बहुत अच्छे टच में, संजय साथ ही साथ स्वप्निल जो पिछले मैच के हीरो, भावेश राणे जिन्होंने पिछले सत्र में इसी मैदान पर एकवीरा भदाने के सामने गोल्डन सिक्स लगाया था, फिर से हवा में खेला लेकिन मिस टाइमिंग पूरी तरह से, गेंद सेफ लैंडिंग होती है भी, पहले बाउंस पर अब जाके दूर से खिलाड़ी आकर गेंद को उठाते हुए दो रन। देखिए पहली 3 गेंदों पर दो दो भाग कर पूरे किए, मतलब कुल मिलाकर 6 रन अभी तक खर्च किया और स्कोर 33 रन 3 विकेट के नुकसान पर। तीन ओवर, तीसरे ओवर का खेल जारी, अभी तक 3 गेंदे हो चुकी और 33 रन और 3 विकेट। स्कोर कार्ड पर सभी की तरफ 3 आंकड़ा नजर आता हुआ, आउट होने वाले बैट्समैन भावेश 15 रन बनाते, विनायक शून्य पर, विकी ने सिर्फ 4 रनों का योगदान दिया था। किस लगोपट से 3 चेंडू वरती या 2 दुहेरी धावा येतात बलत या ओ द विकेट बॅकफूट लावून पंच करत असताना डिपिश कपर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, थोडस वळण घेतलं चेंडूने, एकाच हाताने चेंडूला उचलून आता फेक करतील स्ट्राइकिंग एंडला। तोपर्यंत या 2 धावा थकवा नक्कीच जाणवतोय, कारण ही आपण बघू शकाल तर 8वी धाव धावून पूर्ण करत असताना या 4थ्या चेंडूवरती मात्र धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना आता 35 धावा सुस्थितीमध्ये मी नक्कीच म्हणेन, कारण स्लॉगिंग ओव्हर सध्या सुरू आहे, 2 षट 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जयदुर्गा दळेपाडा बॅटिंग करत असताना 3 गड़ी मात्र नक्कीच बनो। ओम साई वाशेरे के कप्तान और देवली के कप्तान टॉस के लिए आने टॉस बॉक्स में, मर्तबा वाईडी शेलोंग के ऊपर खेला है, देखिए मिस फील्ड और 4 रन।
अशा पद्धतीने दहा फलकावर धावत झळकत आहेत. बिन बाद पाच धावात दुसरा चेंडू आपण पाहत होतो. अजूनही चार चेंडू या डावातील शेष आहे. निलेचा पुढचा चेंडू समोरील स्वप्नेल थोडासा आकुंठ पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र पाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जेल टिपला जातोय. अतिशय महत्वपूर्ण झटका फटका बसतोय सुदान स्पोर्ट्स फादरने संघाला. पांच हजार रुपए के इनाम है दली पड़ाके गेंदबाजों के लिए. नक्की चेतन पाटील यांच्याकडे विकेट हॅट्रिक साठी आता मात्र संधी असेल. ही संधी आहे चेतन पाटील यांच्याकडे 5000 रुपये. त्याचप्रमाणे संदीपजी काठोळे या स्पर्धेचे शिल्पकार आणि योगेश वेखंड यांच्याकडे 1000 रुपयाचा पारितोषिक. विकेट हॅट्रिक पूर्ण केलं 6000 रुपये मिळतील. एक सुरेखा प्रहार चेंडू हवेत मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या पार षटकार. बलगावती धावा झळकतायत 11. अजूनही 29 धावा जोडाव्या लागतील. या षटकातील काही चेंडू शेष आहेत. हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल. या चेंडूचा जर मोठा प्रहार झाला तर मात्र जयदुर्गा दळेपाडा संघ पिछाडीवर येऊ शकतो. मात्र हा चेंडू जर निर्धाव गेला किंवा यावरती गडी बाद करण्यात यश आलं निलेशला तर मात्र जयदुर्गा दळेपाडा संघ आगेकूच करू शकतोय. निश्चितच जोरदार अपील पंचांकडे केला जातोय. अशा पद्धतीनं निर्धाव चेंडूची हाताळणी आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय. त्वरित खेळ सुरू करायचा. एकत्र येऊ नका. जयदुर्गा दळीपाडा संघाच्या खेळाडूंना विनंती करेन. 12 चेंडू 29 धावांचं आव्हान. अतिशय थरारक दृश्य आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. 14.50 ची धावगती जोडावी लागेल. यानंतर एक सुरेख सामन्याकडे आपण जात आहोत. ओमसाई वाशेरे वर्सेस संतोष शेठ प्रतिष्ठान देवळी संघ. ही लढत सुद्धा अतिशय काटोकी टक्कर असेल. खेळ सुरू करायचा प्लीज. जर वेळ आधी खर्च केला तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते याची नोंद घ्यायची आहे. सुदान स्पोर्ट भादाणे संघ मैदानावरती जयदुर्गा देवळी संघ. जयदुर्गा दळीपाडा संघाला मी विनंती करेन आपण त्वरित खेळ सुरू करायचा आहे. जयदुर्गा दळीपाडा शैलेश पाटील ऑन द मार्क. शैलेशला गोलंदाजीची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याला सामोरं जाईल या ठिकाणी शिवा. शिवा पहिला चेंडू थोडासा आकुट पहिला चेंडू होता. कच्च्या फटक्याचा वापर केला. चेंडू जातोय शॉर्ट टर्मच्या क्षेत्रक्षकाला चकमा देत सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार जोडला जातोय. एकवर्ड सर, अब दोनों तरफ से अटैक होता हुआ गेंदबाजों के ऊपर. शिवा इस वक्त अपने बाजू को खोलते हुए शैलेश पाटिल के सामने उछलता हुआ स्कोर 15 रन. अभी भी जीतने के लिए 25 रनों की जरूरत बची हुई 11 गेंदों पर. मैच अभी भी दोनों टीमों के लिए बना है. शैलेश पाटिल मुड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट शिवा के लिए. फुल टॉस गेंद सिर्फ दिशा दी. गेंद जारी है वाइडिश लॉन्ग ऑफ पर. बढ़िया फील्डिंग एक से ज्यादा कुछ भी नहीं. देखिए फुल टॉस गेंद थी एक खराब गेंद थी.
उसको अब सम्मान देते हुए शिवाजी। निश्चित एक संधि आली होती शिवासाठी, मात्र शिवाला त्या संधीचं सोनं करता आलं नाही। दहा चेंडू शेष आहेत, दहा बलकावरती दहा धडकल्या, चोवीस अजूनही, चोवीस धावांची गरज आहे। आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजा डोक्यावर चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे जातोय, एकेरी धाव जोडली जाते, दहा बलकावरती धावा झळकतायत, सतरा अजूनही तेवीस धावांची गरज। सन्माननीय राहुलजी पाटोळे, ज्ञानेश्वरजी पाटोळे, त्याचप्रमाणे सीतारामजी दिवे, या तीन मान्यवरांचं आगमन झाले, स्वागत आहे आपलं। दरम्यान पुढचा चेंडू फुल्लर लेन, चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे जातोय, केवळ एक धाव मिळते, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्षेत्रक्षण, धाव संख्येला लगाम लावलेला आदित्य। निश्चित रूप से अब रनों के लिए संघर्ष करती हुई सुदाम स्पोर्ट्स भादा ने, जो पिछले जगह ने वापाली ट्रॉफी की रनर अप टीम थी, इस वक्त काफी स्ट्रगल करती हुई जय दुर्गा दलेपाड़ा के सामने, जबकि स्कोर इस वक्त 18 पर जा चुका है, अभी भी जीतने के लिए 22 की जरूरत। भावेश रानी सामना करते हुए स्मृता ऑन साइड में खेल दिया, गेंद जा रही डीप स्कोर पर, लेकिन बढ़िया फील्डिंग, दूसरे की कोशिश लेकिन खराब थ्रो आता हुआ, तब तक दो रन पूरे करते हैं भाई। एक धाव शॉट आहे, पंच दिनेश नाईक यांचा इशारा म्हणजे एकच धाव मिळेल, एका धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धाव झळकल्या आहेत, 19 अजून 21 धावांची गरज आहे। राहुल पटोळे, ज्ञानेश्वर पटोळे आणि सीताराम दिवे या सन्माननीय अतिथींचं आगमन झालं, त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचंय। 19 धावा अजून 21 धावांची गरज, शैलेश पाटील चा पुढचा चेंडू सामोरं जाईल, भावेश राणे तड़के बाद धड़के बाद अष्टपैलू खेळाडू, जबाबदारी असेल निश्चितच भावेश राणे वरती, एका दोन मोठे फटके त्याला मारावे लागतील। पुढचा चेंडू निश्चितच सुरेख सुंदर अशा पद्धतीने चेंडूची पेरणी केली होती, चेंडू शॉट थर्डमॅनच्या क्षेत्राकडे गेला होता, एकच धाव समाधान मानावं लागतंय, एक धावीच्या जोरावरती धाव बलकावरती धाव झळकतायत, 20-6 चेंडू 20 धावांचा वान, अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजीला प्रात्यक्षिक, जय दुर्गा दळेपाडा संघाकडे पाहायला मिळते, पाणी मैदानावरती घेऊन त्वरित जायचंय। या पुढील सामन्यासाठी मी नक्कीच विनंती करेन क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय, प्लीज क्षेत्रक्षणाची सजावट करून घ्यायची आहे, क्षेत्रक्षणाची त्वरित सजावट करून घ्या। 6 चेंडू 20 धावांचा आव्हान, काठोळे मैदानाच्या प्रांगणात रंगणारा अतिशय दर्शनीय सामना, रोमहर्षक लढतीकडे आपण जात आहोत। मैदानावरती गोल्डमॅन चेतन पाटील आणि ते संघाचे सुद्धा प्रायोजक आहेत, कर्ते धरते आहेत जयदुर्गा दळेपाडा संघाचे। निश्चितच आपला संघ मैदानावरती उत्साही कामगिरी करतोय आणि गोल्डमॅन चेतन पाटील यांच्या चेहऱ्यावरती हास्य आपण पाहतोय, त्याचप्रमाणे अभिनव हेल्थ क्लबचे करते धरते पिंटू पाटील यांनाही पाहतोय आपण, कुठेतरी आपला संघ दमदार कामगिरी करतोय, दमदार कामगिरी करतोय, दोघंही सुखावलेले आहेत, पण हा सुख या 6 चेंडूत टिकेल का हे पाहणं गरजेचं असेल। क्षमता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये, तिसरं षटक आतण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज साईनाथ, अनुभवी खेळाडू आहे आणि 20 धावांचं संरक्षण करायचं आहे। पडगा एंडकडे गोलंदाजी, पहिला चेंडू भावेश या ठिकाणी सामोरा जाईल साईनाथच्या माऱ्याला, साईनाथ अतिशय अनुभवी खेळाडू आहे आणि जबाबदारी आहे त्याच्यावरती, तर साईनाचा पुढचा चेंडू सामोरा जातोय, भावेश राणे पहिला चेंडू, दोन्ही संघाच्या दृष्टीनं अतिशय निर्णायक, फुल्लर लेन चेंडू भिरकावून दिला तो डेप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, अतिशय दर्शनीय षटकार।
डॉट गिन की जरूरत है, दले बड़ा टीम के लिए और बड़े शॉट्स की जरूरत है भादा ने टीम के लिए। नक्कीच दोन्ही संघ हरागिरी पत्कराला तयार नाहीये। पाच चेंडू 14 धावांचं आव्हान, हृदयाची धडधड वाढते आहे। दळेपाडा संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने मैदानावरती आलेले आहेत आणि त्यांचा बीपी हाय करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला। आमचे रवी गवाळे निश्चितपणे या ठिकाणी स्मित असते करतात। दरम्यान पुढचा चेंडू साईनाथचा अतिशय दर्शनीय चेंडू, मात्र या ठिकाणी नशिबाचा प्राप्त होतोय चौकार। शादी करने बोले डीजे एकत्र येऊ नका। नवा फलंदाज त्वरित आपण मैदानावरती पाठवायचा आहे। दोन चेंडू शेष आहेत आणि धावांची गरज नऊ। एक मोठा प्रहार निश्चितच करावा लागणार आहे। या चेंडूवर जर मोठा प्रहार होत नाही तर मात्र गोल्डमॅन चेतन पाटील यांचा संघ हा सुपर एचा दावेदार। देखिए तुरंत बल्लेबाज को भेजना है। एक बल्लेबाज का आने का समय भी रहता है। अगर 90 सेकंड के अंदर अगर बल्लेबाज नहीं आता तो फिर उसको टाइम आउट के रूप में आउट भी घोषित करते हैं अंपायर। मैं बैट्समैन हेमंत था लेकिन सामना करते हुए भावेश राणे साईनाथ की अगली गेंद। दो गेंदे जीतने के लिए अभी भी 9 रनों की जरूरत। काफी कीमती गेंद डालने के लिए साईनाथ तैयार होते हुए मरतबा देखना क्या कुछ हुआ। व्हाइट दो गेंदे अभी भी 8 रन। दिशा इन गेंद लेग स्टंप को मिस करती हुई साईनाथ की व्हाइट का इशारा था वा शकील कोटी का। दोन चेंडू 8 धावा। डॉक्टर निलेश पॅथॉलॉजिकल यांना बोलावं लागेल कारण मैदानावरती आपण पाहतोय हृदयाची धडधड वाढवणारे क्षण पाहायला भेटत। साईनाथचा पुढचा चेंडू भावेश समोर जातोय। अतिशय सुरेख प्रहार मिडविकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल सुटतोय आणि दुसरी धाव पूर्ण होते म्हणजेच एक चेंडू 6 धावेंची गरज। क्या गायकवाड सर गोल्डन 6 लग सकता है। देखिए टीम मीटिंग ना करे आपको तुरंत आउटफील्ड में जाना है। जो आउटफील्ड के खिलाड़ी एक गेंद जीतने के लिए अभी भी 6 रनों की जरूरत। उस वाइड ने मैच में फिर एक मरतबा गर्मी लाई है और क्या कमाल की अभी तक बल्लेबाजी की है भावेश राणे ने। एक गेंद 6 रनों की जरूरत। पिछले मैच में इक्वेशन कासने टीम के लिए था लेकिन कैच को हासिल किया था ऊपर आउटफील्ड में। क्या सुदाम स्पोर्ट्स भादा ने इस मैच को जीती या नहीं। एक गेंद
6 रन। देखिए दबाव बढ़ाने के लिए अब सिली पॉइंट शैलेश पाटिल के रूप में, सिली मिड ऑफ पर एक खिलाड़ी इस वक्त शैलेश पाटिल के रूप में सामना करते हुए भावेश राणे। दबाव साइनत के ऊपर, दबाव भावेश राणे के ऊपर, दबाव दोनों टीमों के सपोर्टर के ऊपर, दबाव चेतन पाटिल के ऊपर। एक गेंद 6 रन और इसके साथ इस मैच को जीत लिया है जय दुर्गा दलेपाड़ा टीम ने। अनेक अनेक अभिनंदन दलेपाड़ा टीम।